मनोरंजन मंडळी, मी भूषण गावडे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो आहे. मंडळी, मी आता असं आहे एरोली सेक्टर नंबर 3 मध्ये. बऱ्याच दिवसापासून माझा प्लॅन सुरू होतो, तो म्हणजे हॉटेलला व्हिजिट देऊ, हॉटेल चायना लँड. मंडळी, या हॉटेलला ना सगळे चायनीजचे आयटम असत, पण त्यामध्ये स्पेशल असा की व्हेज आणि नॉनव्हेज या दोघांमध्ये एक कॉकटेल कॉम्बिनेशन थाळी असा, आणि ती एका स्पेशल डिस्काउंटमध्ये आणि तुझ्या स्पेशल ऑफरमध्ये. ही ऑफर फक्त एका माणसासाठी. नॉनव्हेज आरामशीर फ्रीमध्ये खाऊ शकता. आता फ्रीमध्ये कशी, त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघत राहा. चॅनलला नवीन भेटील असा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आणा, ती माझं विसरायची नाही. हे चॅनलमध्ये ना तुमका बरेचसे असे फूड आयटम बघू मिळतले, ज्यामध्ये चायनीज स्टार्टर, नूडल्स, क्रॅब लॉलीपॉप, त्यात मोमोज. आणि माझा आत्ताचा खरा कारण आणि स्पेशल ऑफर ती म्हणजे 499, आणि ही ऑफर प्रत्येक संडे असता ॲज अ कॉन्टेस्ट प्राईज म्हणून. जसं तुमकं मी मगाशी बोललो होते की 499 म्हणजे 499 रुपयामध्ये एखाद्या माणसान ही टाईम पूर्ण संपवली, आणि 20 मिनिटामध्ये ती त्याला फ्रीमध्ये मिळतली. आता कशी माहिती आहे की कॉन्टेस्ट पूर्ण थाळी आहे, जो माणूस 20 मिनिटामध्ये संपूर्ण थाळी, आणि या थाळीमध्ये जवळजवळ ना 10 ते 12 आयटम असतात. स्टार्टरमध्ये 2 आयटम, त्यानंतर मेन कोर्समध्ये पुढे नूडल्स, त्यानंतर सूप्स, असे बरेचसे, आणि त्यामध्ये थंडा 1 मिनटं थंड्याची बॉटल मिळतली. आणि ह्या सगळ्या तुम्ही जर 20 मिनिटामध्ये फस्त केलास तर तुमका संपूर्ण थाळी फ्री, तुमका 1 रुपयासुद्धा देता कमा नये. त्यासाठी एक कंडिशन असा, ती म्हणजे प्री बुकिंग. ही थाळी तुमकां हवी असतात फक्त संडे मिळतली. संडेच्या दिवशी मी येवा, एन्जॉय करा आणि पूर्ण फस्त करा, त्यासाठी प्री बुकिंग करा. प्री बुकिंगसाठी मी तुमका कॉन्टॅक्ट नंबर देते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नक्की एकदा चेक करा. आणि जर तुम्ही ऑन द स्पॉट गेलात आणि तुमकां थाळी खाऊची अशी इच्छा असाल तर तुमका जास्तीत जास्त 1 तास किंवा 45 मिनिट थांबायचं लागतला. पण तुम्ही ही थाळी 499 रुपयामध्ये असा आणि 20 मिनिटामध्ये पूर्णपणे संपवलास पोट भरून, तर तुमका ते 499 रिटर्न मिळतले जर तुम्ही बुकिंग केला असतात तर. आणि जर तुम्ही ऑन द स्पॉट गेलात, 20 मिनटं थाळी फस्त केलात, तर तुमका 1 रुपये देता कमा नये. पण जर समजा कोणाक रविवारच्या दिवशी नाही हो भेटला, काही काही ठिकाणी कामं चालू असतात, तुम्ही मध्येसुद्धा येऊन एन्जॉय करू शकता व्हेज नॉनव्हेज या दोन्ही थाळीचो. या व्हेज थाळीमध्ये तुमका पडतली 699 इतर दिवशी, आणि नॉनव्हेजची थाळी संडे सोडून इतर दिवशी ती पडतली 999. म्हणजे काय, आरामात 4 ते 5 लोक अर्थातच संपूर्ण एक कुटुंब आरामशीर जेवू शकतात. आणि हो, त्यामध्ये स्पेशल व्हरायटी म्हणजे काय माहिती आहे, व्हेज नॉनव्हेज दोन्हीमध्ये पण तुम्ही जे फूड सिलेक्ट करशात ते तुमका मिळतले. म्हणजे ह्या चॅनलचं एक स्पेशल व्हरायटी ती म्हणजे तुमका स्वतःला चॉईस करून देतात की खायची फूड आमकां होय. दोन्हीमध्ये स्टार्टर, त्यानंतर मेन कोर्समध्ये, सगळ्यांमध्ये तुमका स्वतः चॉईस करा आणि ते तुम्ही फूड एन्जॉय करा एका संपूर्ण कुटुंबासोबत. आणि हो, टेन्शन घ्यायचं ना, यांची ऑफर संपलेली नाही आहे. आता मी जी ऑफर मागवत आहे संडे आहे, रविवार आहे, त्यामुळे रविवारचा स्पेशल आहे नॉनव्हेज दिवस, म्हणजे हक्काचं मालवणी माणसाचं एकदम नाद खुळो. आणि माझ्या आता जी थाळीमध्ये खायचे खायचे आयटम असतील तुमकं दिसतले, फक्त काय करूचं तुम्हाला माहिती आहे, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघूचो हा. तसेच जसे तुम्ही थाळी ऑर्डर दिला तर तुम्ही स्वतः लाईव्ह बघू शकता असे कशाप्रकारे जेवण बनवतात, जेणे आपल्या अजून भूक लागतात. कसं माहिती का, जर कढईचे धाड धाड धूड धूड आवाज नाही ना, त्यामुळे चायनीज पदार्थ बनता तर कधी वाटायचं नाही. आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा खात असताना सोबत मन स्वतः एकदम फ्रीली बॅकग्राऊंड म्युझिक लागतले, जेने अजून भारी वाटतं. जसे आपल्या इतर ठिकाणी भेटतं आपली सबस्क्रायबर भावकी, तशी इथे सुद्धा मिळाली आहे. मित्र, नाव सांग तुझं. माझं नाव प्रसाद बागवे. प्रसाद बागवे, खविलो तू? वेरली. वेरलीच असा? अरे मसुरा, म्हणजे माझ्या जवळच असा. वा वा, भारी वाटलं भेटान. तर तू आमची व्हिडिओ बघतो? काय म्हणतं? आणि डोंबिवलीच राहावं का? डोंबिवली आपण येऊन गेलो, तुमची दुर्गा माऊली एक नंबर. बरं वाटलं भेटान. आपल्या जवळच, म्हणजे जवळजवळ मला 1.5 किलोमीटर अंतर माझं गाव आहे मस्त्यापासून वेरलीपर्यंत. वा, अजूनपर्यंत ना जे जे कस्टमर दिले त्यांनी स्वतःचं फीडबॅक दिल्याने, आणि बघू शकता स्वतःचे फीडबॅक बोलून तर दाखवतच, त्यासोबत लिहून पण देतं. कारण त्याची अशी डिमांड आहे की आम्हाला लिहूचा, आमका लिहूचा तुमचे जे कसे फूड पदार्थ कसे असतं, जेन्युइन असतात, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि त्यासुद्धा आवडले. मी व्हेजमध्ये ऑर्डर केलेली आहे, व्हेज
ट्रिपल शेजवान राइस ऑर्डर केलेला आहे. ओके. आणि टेस्ट इज ॲब्सोल्युटली ग्रेट. इट्स टेरिफिक टेस्ट. सर्विस इज व्हेरी नाईस. पीपल आर व्हेरी कॉर्टियस. व्हेरी नाईस ॲम्बियन्स. दे हॅव मेड टर्न दिस इन टू अन एक्सपिरियन्स फॉर मी. व्हेरी हॅपी टू बी हियर. अरे काका सर त्यापासून त्यांना विचारू आणि यांचे रेग्युलर कस्टमर. नाव सांगा तुमचं काका. माझं सुरेश पाटील. सुरेश पाटील, तुम्ही इथे आधी पण आलेत ना? भरपूर वेळा. भरपूर वेळा आहे इथे. बऱ्याच दूर आहे मी. त्यात हे हॉटेल बघतो व्यवस्थित कपटीपणा आहे, व्यवस्थित आहे. खाद्यपदार्थही चांगले मिळतात, पौष्टिक आहे. विशेष म्हणजे त्यात सोडा नाही. सोड्याने काय पोट फुटत, गॅसेस होतात, ते विशेष आहे. रविवारच्या वेळेस नाही वेळ मिळालो काय काय करू कामाक असतं, तर तुम्ही सोमवार ते शनिवार कधी पण येऊ, बिंदा शिवा थाईचा आनंद घ्यावा. फक्त काय असं माहिती आहे, ती जी थाई असं ना स्पेशल कॉन्टेस्ट, ती मधी ना मिळायची संडे पडतली. पण तुमचं जर तीन चार मित्र असतात किंवा तुमचे तीन चार मिळून एक कुटुंब असतात, आनंद घ्यावा थाईचो 999 मध्ये. आणि यामध्ये स्पेशल काय माहिती आहे का, की तुम्ही जे चॉईस करतात ना फूड आयटम्स, ते तुमकां मिळतले प्रत्येकी दोन दोन. ही एक खरंच पॉझिटिव्ह थिंग. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, की तुम्ही स्वतः चॉईस केले फूड त्या थाळीमध्ये मिळतले, व्हेज आणि नॉन व्हेज. मंडळी, अशा प्रकारे बरोबर 40 मिनिटांमध्ये माझी नॉनव्हेज ही थाळी तयार झाली आहे. आणि ती सुद्धा चायनाच्या एकदम कॉकटेल कॉम्बिनेशनमध्ये. आता या कॉम्बिनेशन पूर्ण या नॉनव्हेज कॉम्बिनेशन थाळीमध्ये कुठले कुठले फूड आयटम असत ते आता आपण बघून घेऊया. तर बघा, संपूर्ण ही थाळी 499 मध्ये. आणि ही कॉन्टेस्ट थाळी जो कोणी याच्यामध्ये 20 मिनिटात संपवू शकता त्याका ही थाळी फ्रीमध्ये. सुरुवाती जे स्टार्टर्स ते म्हणजे चिकन लॉलीपॉप, त्यानंतर ही क्रिस्पी चिकन, क्रिस्पी चिकन फ्रेश सूप, त्यानंतर मंचाव सूप चिकनचा, चिकनचा पूर्ण. त्यानंतर अडे फ्राईड राईस, अडे चिकन मोमोज, पुढे इथे शेजवान राईस, चिकन शेजवान राईस, चिकन हक्का नूडल्स, हे आपले फ्रेंच फ्राईज, वरून तंदूर, फ्रेश सॉस आणि या साईडला शेजवान चटणी. आता माझ्यासोबत असं सुदर्शन भाऊ, जे हॉटेल चायनालँडचे पूर्ण सर्व्हिस बघा. आणि ही थाळी त्यांनी स्पेशली गेलेली आहे. आणि मी जेव्हा इथे येलो आहे ते बोलले की तुम्ही युट्यूबर आहात का? म्हटलं हो आम्ही युट्यूबर असो. आणि ते खुश झाले लगेच आपल्या चॅनलला. आणि मुळात म्हणजे कणकवली जे असं ही मला गोष्ट माहीत नव्हती. तिथे येलं माझे बघा असं पूर्ण म्हणते ना ताळमेळ लागलो, म्हणजे माका खबर मिळाली थाळीची. आणि इथे येलं आहे माहिती पडलं काय, की आपले जे असत मालक ते कणकवली जे असत अर्थातच मालवणी माणूस हा. आणि आपला काम काय मराठी माणसा मालवणी माणसा बिझनेसमध्ये सपोर्ट करूच आहे की नाही, मग सपोर्ट करतलो आणि त्यांना पुढे घेऊन जातलो. आणि खास त्यांची स्पेशल थाळी जी पुन्हा नॉनव्हेजमध्ये आणि संपूर्ण कॉम्बिनेशन कॉकटेल चायनीज प्लेटरमध्ये. चला तर मग आता जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया पुन्हा खाऊ, कारण माका लय भूक लागली आहे. तर आपण सुरुवात करूया आधी मंचाव सूपपासून. घेऊ ना हे मंचाव सूप बघा कसा होतो. पण एकदा पिते मंचाव सूप तर मंचाव सूप. आणि त्यामध्ये जर चिकनची असतील आहा एक नंबर परफेक्ट झाला. जास्त तिखट पण नाही आणि मुळात म्हणजे ना जास्त पाणी नाही. तर काही काही ठिकाणी सूप कसे तर पाणी असतात पूर्ण, त्यामुळे आपलं घट्ट घट्ट वाटतं. आणि हे बरोबर आहे घट्ट आणि जे पूर्ण नॉर्मल मिडलमध्ये परफेक्ट, म्हणजे ज्याका फक्त नॉर्मल सूप पिऊचं असतात सिंगल आरामशीर पिऊ शकता. आता मी जे घेतलेले फ्रेश चिकन सूप, याच्या आधी मी कधी हे ट्राय केलं नव्हतं, पहिलीच आयटम असं ट्राय करते. आणि फ्रेश क्रीम, चला ट्राय करूया आता. वरून जी फ्रेश क्रीम आहे ना तिथं उत्तम उत्तम. आणि याच्यामध्ये कसलंच वाद नाही, आरामशीर बिंदास, काय टेन्शन नाही. जसं मंचो सूप परफेक्ट, तसं फ्रेश जे सूप आहे ना क्रीम, फ्रेश क्रीम सूप एकदम परफेक्ट. आणि मी जेन्युइन सांगते पहिल्यांदा खाते आणि त्यामुळे चांगला वाटला, एकदम परफेक्ट. आता आपण येऊया थेट मेन कोर्सकडे.
खडे राईस कडे, कारण कोकणी माणसाचं मेन असतं तो आपलं मालवणी माणसाचं खरो मेन कोर्स भात, भाताशिवाय जेवण जाणार नाही, बरोबर ना? बरोबर, भाताशिवाय जेवण जाणार नाही, खायचे पदार्थ असून ते पण भात दुपारच्या वेळेस तर लागलं ठीक आहे, पण रात्रीच्या वेळेस मात्र भात लागतात. तर आता राईसमध्ये जे दोन दोन असतं ते म्हणजे फ्राईड राईस, म्हणजे चिकन फ्राईड राईस आणि चिकन शेजवान राईस. तर आपण फ्राईड राईस ट्राय करूया आणि त्यानंतर पहिले आधी बघू शकतात तुम्ही यांनी मस्तपैकी छान एकदम गार्निशिंग डिझाईन केलेली आहे. आता आपण फ्राईड राईस खाऊन बघूया आणि चिकन फ्राईड राईस हा परफेक्ट हा. आणि ना मगाशी आपले काका भेटले होते, एकदा सांगते मी टेन्शन घ्यायचं नाही, ते आपली माणसं, आपली हक्काचे माणसं, जे मगाशी काका भेटले होते पाटील काका, त्यांनी एक पॉईंट नमूद केलं होतं की त्यामध्ये जेवणामध्ये सोडं टाकत नाही. आणि ते ॲक्च्युली मी पुन्हा ही थाळी तयार व्हायच्या आधी बोलणं झालेला आणि त्यांचा बोलणं बरोबर आहे 100% खरा, याच्यामध्ये खायचंच हे नाही काय सोडू नाही, पण सोडं असताना पटकन समजता एका घासमध्ये. आणि त्यासाठी आपले सुदर्शन भाऊ खूप खूप धन्यवाद, आपल्या जे आपली माणसं असत आणि किंवा इतर जे लोकांना त्यांच्यासाठी खास स्पेशल ही ऑफर, जी म्हणजे नॉनव्हेजमध्ये चायनीजच्या पूर्ण प्लेटरमध्ये कॉम्बिनेशन थाळी. आता ट्राय करूया नूडल्स, हक्का नूडल्स. आता नूडल्स म्हणजे काय भरपूर सगळं येतात, त्यामुळे आपण दोन तीन घेऊया कसं खायला आता. आणि चिकन हक्का नूडल्स बऱ्याच दिवसांनी खात आहे, एकदम पटकन खाऊन घेऊया. खाण्याबाबतीत ना खायचं काही खायचं नाही, आरामशीर खायचा, पोट भरून खावा, कारण माणसं कसे खाताना बोलतात पटकन, तर आमचा सवय आहे काय नाही बोलायचं, आम्ही कसे घरी सिरियल चालू असतात ना, मध्ये अशी भांडणं बिण होत असतात, त्यामुळे काय टेन्शन नाही. आणि नूडल्स तर आहा बरोबर परफेक्ट, जसं मी बोललो आहे की सोडा याच्यामध्ये नाही आहे, जसं मी राईस पण खाऊन दाखवलं आहे तर नूडल्स पण सोडा याच्यामध्ये नाही. चला 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 क्रिस्पी घेऊया. आणि क्रिस्पी खाऊची मजा असतात ती म्हणजे शेजवान चटणीसोबत, भले एक ऑलरेडी मसाला लागले असतात पण शेजवान चटणीचं नाद नाही, त्यामुळे साईडला शेजवान चटणी आणि आपली क्रिस्पी तीसुद्धा शेजवान चटणीसोबत. परफेक्ट, शेजवान चटणी यांची स्वतःची होममेड, म्हणजे इथे हॉटेलमध्ये बनवतात आणि यामध्ये शेजवान चटणी एकदम परफेक्ट झाले, जेन्युइन सांगते, कुठले आपण थापे मारून नाही येऊ. कारण शेजवान चटणीमध्ये आहे ना जे आपले स्टार्टर असतात, स्टार्टर चिकन लॉलीपॉप म्हणा किंवा क्रिस्पी, त्यांना इथं बरेच काही, तर परफेक्ट कॉम्बिनेशन आहे, तर म्हणजे शेजवान चटणी आणि बाकीचे इथं स्टार्टर्स. आता आपण पुढे ट्राय करू ते म्हणजे लॉलीपॉप. तर आता माझ्यासोबत चिकन लॉलीपॉप. आता इतर ठिकाणी आपण बघतो ना की चिकन लॉलीपॉप म्हणा किंवा खायचो पण जो आयटम असू दे चायनीजच्या आयटममध्ये फ्रायमध्ये लाल लाल भडक असतात. आणि आता तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये लाल लाल भडक काहीच दिसत नाही, जसं ओरिजिनल कलर असतं ना मसाल्यांचा तोच फ्लेवर. आता आपण सुदर्शन भाऊ एकच विचारूया की असं का. ॲक्च्युली इतर तुम्ही जर ठिकाणी जाल तर तिकडे तुम्हाला मोस्टली कलर मिक्सिंग करतात, रेड कलर किंवा फूड कलर बोलतात त्याला, जे बॉडीसाठी ॲक्च्युली खूप हानिकारक असतात. आपलं मोटिव असते की आपण हानिकारक काही लोकांना, म्हणजे आपल्याकडे प्रेग्नन्सी जरी लेडीज आलं तरी पण आपल्या इकडे बिंदास खाऊ शकतात, लेड काही खाऊ शकतात, लहान बाळापासून रोज जरी चायनीज खातलं तरी तुम्हाला आपल्याकडे काही त्रास होणार नाही. कारण आपल्याला जे आता जसं की तुम्ही बोलले की याचं असं का, म्हणजे कलरचं तुम्हाला असं खाली ऑरेंज का येतो आहे, तर ह्याचं हे जे की आपण काश्मिरी मिरची जो असतो त्याचीच पेस्ट आपण त्या जे काही मिश्रण असतं त्याच्यामध्ये ती टाकतो, त्यामुळे त्याचा ऑरेंज कलरच येतो. तर बघलात ना ह्याच्यामध्ये खायचेच कलर किंवा खायचं सोडो काय नाही, बिंदासपणे खावा आणि 20 मिनिटांमध्ये जे कोण दबदबावून दबदबावून दाबणारे असतात ना आरामात खा 20 मिनिटांमध्ये. आणि मेन म्हणजे काय, 499 रुपयांमध्ये असा थाळी किती, 499 499, 20 मिनटात खावा, 20 मिनटात आधी खालात तुमका पैशाची गरज नाही, डायरेक्ट घराकडे जावा सर निघाल. आता या ना चायनीज प्लेटरच्या पूर्ण कॉम्बिनेशन थाळीमध्ये स्पेशल जो असा तो म्हणजे चिकन मोमोज. यो बघा यो असा चिकन मोमो. आणि आता पूर्ण बघू शकता मी तुमकां खुलून दाखवतलंय की चिकन मोमोज फक्त नाव फक्त चिकन मोमोज नसतात, तर आत्मसुद्धा चिकन असतात. आता कसा लाईव्ह बघा, ए बघा बघलात संपूर्ण चिकनने भरलेला या संपूर्ण चिकन मोमोज. आणि आता मी खाऊन दाखवतो आहे कसा झाला आता. वा 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 वा, मी जेन्युइन सांगते माझी गाडी आजपर्यंत घरच्या उकड्या मोदकच्या वरती पुढे गेलीच नाही, हां खरं सांगते, थापं मारत नाही खरं सांगते. पहिल्यांदा इथे येईल आणि आपलं का चिकन मोमोज कसं माहिती का,
बाहेरच्या ठिकाणी भेटतात ना त्याचे त्यांची स्टाईल वेगळी असतं, आपले जे मोदक असतात तसं नसतं, तर मी ते खात नाही. पण आता इनी इलव आणि ज्या स्पेशल थाळीमध्ये हे स्पेशल फूड आयटम दोन असत, जर तुम्ही ती इला तर तुमका भरकोस असे खाऊ मिळतले. आणि ही आयडिया मकाटा इतर ठिकाणी असत का माहीत नाही, पण ह्यांची एक स्पेशल आयडिया ते म्हणजे चिकन मोमोज आणि त्यासोबत चायनीजच्या प्लेटरमध्ये फ्रेंच फ्राईज. विचार करा, आपण बाहेर फ्रेंच फ्राईज असे नॉर्मली घेतो सेपरेट, पण ह्याच्या तुमका बिंदासपणे आरामशीर लांब पडतो खाऊ शकता पोट भरून, ते म्हणजे फ्रेंच फ्राईज. आता आपण ट्राय करूया ते सुद्धा या तंदूर सॉसमध्ये. बघा ह्यो तंदूर सॉस हा आणि ह्यो असं लावून खाळू काय फ्रेंच फ्राईज. परफेक्ट परफेक्ट फ्रेंच फ्राईज तर एकदम फर्स्ट क्लास. तर मग अशा पद्धतीने ही पूर्ण 499 संडे स्पेशल कॉन्टेस्ट थाळी, म्हणजे अर्थातच आपण नाव काय देऊ शकतो चायनीज प्लेटरमध्ये कॉकटेल कॉम्बिनेशन थाळी, ज्यामध्ये तुमका दोन राईस, त्यानंतर एक नूडल्स, पुढे दोन सूप, त्यानंतर चिकन मोमोज, फ्रेंच फ्राईज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चिकन लॉलीपॉप. आणि या सगळ्या प्लेटमधून माका आवडलं तर म्हणजे चिकन लॉलीपॉप आणि त्याची शेजवान चटणी. तर मी माझं जेन्युइन मत येवा व्हिजिट देवा एरोलीच्या सेक्टर 3 आणि आपला एरोली स्टेशनच्या बरोबर नजदीक असा एकदम हार्डली 4 ते 5 मिनिटं तुम्ही चलत येलात, आरामशीर चलत येवा. म्हणजे कसा चलत येलास ना अजून जर भूक वाढता, आणि भूक वाढली की मग खाऊक जी मजा असतं ना, आ हा 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 एक नंबर. तर माझ्यासोबत सुदर्शन भाऊ हे आपले कणकवलीचे असत, अर्थातच आमच्याच गाववाले कोकणातले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आणि त्यासाठी खरंच तुमचे खूप खूप आभार. मी ॲक्च्युली मला माहीत नव्हतं की मी इथे येतलं आहे, म्हणजे माझा याचा प्लॅन होतो या थाळीबद्दल नाव ऐकले होते की मला संडे हा संडेच आहे, कारण का संडे सुट्टीचा दिवस असता त्यामुळे बरं वाटतं. आणि येऊन माहिती पडलं की आपल्या कोकणी माणसाचा हक्काचा बिझनेस हा, त्यासाठी एक लाईक भूकच होईल नक्की. आता एवढे सगळे थाळी म्हणजे फूड आयटम खाऊन झाल्यानंतर पोट भरतला बरोबर, तर पोट भरल्यानंतर त्यांच्यानं अजून ऑफर ती म्हणजे हे बघा थंडाची बॉटल, ज्याने तुम्ही आरामशीर थंड पिवा आणि मस्तपैकी जिरवत 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 सगळा घराकडे जावा. त्यासाठी तुमका काय करायचं, संडेची ऑफर असता कॉन्टेस्ट थाळी जी फक्त 499 आणि याचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे 20 मिनिटामध्ये. स्पेशल म्हणजे काय, 20 मिनिटामध्ये ही थाळी आणि या थम्सअप म्हणजे पूर्ण थंडा जो कोणी 20 मिनिटामध्ये संपवून देत, अगदी 20 मिनटं काय 19 मिनटामध्ये संपवून देत, 19:58 जर कोणी थाळी संपवात ते का 499 फ्री फ्री फ्री, म्हणजे तुम्ही प्री बुकिंग केला तर ते रिटर्न देणार. आणि समजा लगबायचा नाही झाला काय टेन्शन नाही, तुम्ही 500 रुपयामध्ये पूर्ण आनंद घेतलास. जे तुम्ही बाहेर थाळी मागवतास तर आपल्या 500 रुपयापेक्षा जास्त लागतात ना, 500 रुपये जास्त, पण इथे तुम्ही 500 रुपयामध्ये म्हणजे आता तर 499 पूर्ण सगळे जवळजवळ 8 ते 9 आयटम, त्यामध्ये थंडा विचार करा थंडा येता म्हणजे आता काय योगच होया. आणि आता सुदर्शन भाऊ असत ना मग त्यांना विचारूचा की समजा आमचे डेली रिवर्स इथे गेले म्हणजे एकदा ट्राय करू, तर त्यांच्यासाठी काय कुठली खास ऑफर. ॲक्च्युली आपल्याकडे ही जी थाळी आहे ही आपली डेली पण अवेलेबल असते आपल्याकडे, पण जर तुमचे जर व्ह्यूअर्स आले तर ऑफकोर्स आपण काय ना काय आपण त्याच्यावर डिस्काउंट देणारच, कारण भूषण साहेबांचे जे आता मी व्हिडिओज बघितले जे आम्हाला माहिती नव्हते यूट्यूबवर आहेत म्हणून, नंतर जे आम्हाला समजलं की हे व्हिडिओ करत आहेत यूट्यूबवर आहेत, तर जे मी आता व्हिडिओ बघितले त्याच्यावर ऑफकोर्स त्यांना ते डिस्काउंट द्यायलाच पाहिजे. आणि त्या बिंदास या तुम्ही कधी पण, फक्त साहेबांचं नाव सांगा आम्ही तुम्हाला डिस्काउंट काय ना काय जरूर देऊ. तर मंडळी बघलात ना काय बोलले ते स्पेशल ऑफर कोणासाठी, आपल्यासाठीच आपल्या हक्काच्या माणसासाठी, जे घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोरर हे जे पूर्ण आपले मेंबर्स ना भावकी मंडळी, तुम्ही जर इलात आणि माझं नाव जरी घेतलास भूषण गावडे कोणतं येडो भूषण गावडे नाव घेतलास ते तुमका स्पेशल डिस्काउंट ऑफर भेटतात आणि भरघोस तुम्हाला भेटतात काय टेन्शन नाही. नाही दिले ते माका सांगा पण लोकेशन काय माहिती आहे काय, हॉटेल चायनालँड एरोली स्टेशनच्या बरोबर 5 मिनिटापासून चालत, दत्त मेघे कॉलेजच्या बाजूला असा हॉटेल चॅनलँड, बिंदा सेवा फॅमिलीसोबत येवा. माझ्याकडून म्हणजे अर्थातच घरचे जेवण भूषण दी एक्सप्लोरर जे पण डेली व्ह्यूअर्स इले असतील बिंदा सेवा तुमका डिस्काउंट देतले कोण, आपले कोकणातले सुपुत्र सुदर्शन भाऊ. आणि मग अशी तुमकां बोललं होतं की आपलं एक स्पेशल डिस्काउंट भेटला, तर ह्यात काय भूषण 2022 ह्यो कोड वापरा. आणि ह्यो कोड ऑनलाईनसाठी नाही अजिबात नाही, तुम्ही हय येवा फेस टू फेस घेवा बिंदास खावा आणि आनंद घेवा. ऑनलाईनसाठी नाही, ह्यांची ऑनलाईन बुकिंग पण असा पार्सल पण भेटत, पण ह्यो कोड ऑनलाईनसाठी नाही
फेस टू फेस का कसा समोरासमोर भेट झाली तर बरं वाटतं ना. अरे हां असं समोर येऊन गेलो त्यानं आमकां सांगलं आहे बघ असे असे असतात आम्ही खाऊ गेलो तर तुमकां भरघोसपणे डिस्काउंट देते नाही. त्यासाठी काय करा हॉटेल चायनालँड येवा आणि बिंदासपणे थाळीचो आनंद घेवा. जे काही आपले मेन्यू होते ह्यांनी बनवून दाखवले नाही खरंच तर तुमचे खूप खूप आभार धन्यवाद मनापासून. तुम्ही बरोबर 45-40 मिनिटांमध्ये ना हे सगळे आयटम बनवल्याने एवढंच नाही की जर तुम्ही अजून असे अजून मोठे मोठे असतील ना बनवून दाखवतात पूर्ण तयारी या खरंच खूप खूप धन्यवाद. आणि तुमची सर्व्हिस अशी पुढे जावो आणि जसं बोलले की 1.5 महिना म्हणजे महिन्याभरापर्यंत यांची नवीन सर्व्हिस लॉन्च केली आहे एरोली या भागामध्ये ही तुमची अशी सर्व्हिस पुढे पुढे जावो. तर मग तुमका आजचा व्हिडिओ कसं वाटलो म्हणजे स्पेशल थाळी होती चिकन म्हणजे पूर्ण चायनीज प्लेटरमध्ये जी मी तुमकां दाखवलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माहिती काम की पोट भरून जेवण झाला तुमकां खायचो त्रास होतो नाही मग तुमकां आजची थाळी तसेच आजचा येऊ पूर्ण फूड ब्लॉगिंगचा व्हिडिओ कसं वाटलो माका नक्की कमेंट करून करवा. तुमकां सुद्धा येऊचं असाल तर येवा बिंदास येवा काय टेन्शन घ्यायचं नाही. व्हिडिओ आवडलेस तर लाईक करा नाही आवडलं तर बिंदास बिंदास डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेटले असं चॅनलला सबस्क्राईब करा मी स्पाईको आणि आमचा कॅमेरामॅन बघा आजचा कॅमेरामॅन ह्यो होतो. तर व्हिडिओ आवडला लाईक करा नाही आवडलं तर डिसलाईक करा. चॅनलला नवीन भेटले असं चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी आहे ना ती बाजू विसरायची नाही. चला तर मग आपण पुन्हा भेटूया अशा नवीन ब्लॉग किंवा ट्रॅव्हलमध्ये.